विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आपल्या सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनल मास्टर वर मध्ये। तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओत आपण करणार आहोत इयत्ता 10वीची ब्रेस कोडचा इंग्लिशचा ऍक्टिव्हिटी नंबर 7 डे 7। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओला स्टार्ट करण्याआधी जर तुम्ही व्हिडिओ आमच्या चॅनलवरती जर नवीन आलेला असणार तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ऑल नोटिफिकेशनवरती सेट करा, कारण अशाच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत आमच्या चॅनलच्या माध्यमातून लवकरात लवकर येत असतात। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओला सुरू करण्याआधी तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत या व्हिडिओ शेअर करा, कारण त्यांनाही आजची जी ऍक्टिव्हिटी आहे ती लवकरात लवकर समजून जावी। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ लवकरात लवकर समाप्त करू आणि तुम्हाला ऍक्टिव्हिटी मी एक्सप्लेन करतो। आता बघा विद्यार्थी मित्रांनो, टायटल टॉक्स अबाउट ओपिनियन पॉइंट ऑफ व्ह्यू प्रेझेंट ऑन आर्ग्युमेंट। आता बघा आर्ग्युमेंट, आता बघा विद्यार्थी मित्रांनो, इथे तुम्हाला दिलं आहे याचं शीर्षक जे आहे ते आहे की कोणाच्या ओपिनियनबद्दल कोणाच्या मताबद्दल आपलं स्वतःचं मत देणे, त्याच्या दृष्टिकोनातून ते बघणे आणि त्याबद्दल त्याचं जे त्याचं जे मत आहे त्याची जी त्याचं जो बोलणं आहे त्याबद्दल आपल्या प्रतिक्रिया देणे। आता बघा विद्यार्थी मित्रांनो, लर्निंग ऍक्टिव्हिटी टीचर आता बघा विद्यार्थी मित्रांनो, याचं मी इनडायरेक्टली तुम्हाला मीनिंग सांगतो। याचं मीनिंग आहे विद्यार्थी मित्रांनो की जे शिक्षक आहे ते विद्यार्थ्यांना विचारत आहे की वीकेंड म्हणजे विद्यार्थी मित्रांनो वीकेंडबद्दल त्यांना त्यांचा जो भी एक्सपिरियन्स त्यांनी जी काही मजा केली त्याच्यातील त्यांचा जो वीकेंड गेला त्याबद्दल त्यांचे मत ओपिनियन विचारत आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, टीचर्सने सर्वप्रथम कोणाला विचारलेला आहे, एडविका आता एडविकाला विचारलेलं आहे तर ती ॲन्सर करत आहे, हॅलो गाईज आय एम एडविका। आता बघा विद्यार्थी मित्रांनो, त्या एडविकाचा तिथे एक्सपिरियन्स दिलेला आहे तिचं हॉलिडे आय मीन सफिकेंट कसा गेला, तर संपूर्ण वाचा वाचल्यानंतर खाली काही प्रश्न विचारलेले आहे। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, दुसऱ्यालाही विचारलेलं होतं उत्कर्षाला विचारलं उत्कर्षाचा इथूनपर्यंतचा वीकेंडचा एक्सपिरियन्स। त्यानंतर आता ज्यावरती काय विचारलं आहे, पीडीएफ आय रीड द वन बुक। आता बघा विद्यार्थी मित्रांनो, टीचर आज लर्नर्स रीड द टू ट्रान्सक्रिप्ट। आता बघा विद्यार्थी मित्रांनो, शिक्षकांनी काय सांगितलेलं आहे, दोन विद्यार्थ्यांना शिक्षकांनी वाचायला सांगितलं, त्यांचा एक्सपिरियन्स ऐकला, त्यानंतर टीचर आर्क म्हणजेच आता त्या शिक्षकांनी त्यावरती काही प्रश्न विचारले, त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो टीचरने काय सांगितलं ते म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो त्यांना संकोचपणे त्या प्रश्नाचं उत्तर द्यायला सांगितलं। त्यानंतर स्टुडंट लिसन रीड टू शॉर्ट ट्रान्सक्रिप्ट व्हेरी केअरफुली। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, त्या विद्यार्थ्यांनी खूप शांतपणे ही जी त्यांचा एक्सपिरियन्स होता तो वाचलेला त्यांनी शांतपणे ऐकला। त्यानंतर डेमो सॉल्ड ॲक्टिव्हिटी। आता बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला काय इथे सांगितलेलं आहे ते मी तुम्हाला जस्ट सेकंडमध्ये एक्सप्लेन करतो। आजच्या या ॲक्टिव्हिटीमध्ये फक्त तुम्हाला एवढंच आहे की कोणाचा काही मत आहे त्याच्या दृष्टिकोनातून तो बघणे, त्यावरती आपली प्रतिक्रिया देणे, आपल्याला काही प्रश्न विचारलेला असेल तर त्याचं उत्तर देणे। म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही एक कथा ऐकता, ती कथा तुम्ही समजून घेता आणि त्याच्यावरती तुम्ही तिचा मॉरल सांगता। अशाच प्रकारे इथे आहे की तुम्हाला काहीतरी ट्रान्सक्रिप्ट आहे त्याबद्दल तुमचं ओपिनियन द्यायचं आहे। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला डेमो सॉल ॲक्टिव्हिटीमध्ये टीचर सपोर्ट लर्नर्स, त्यानंतर टीचर गिव्ह डेमो, पण शिक्षकांनी आता तुम्हाला डेमो दिला आहे, यावरती तुम्हाला स्वतःचा एक्सपिरियन्स लिहायचा आहे आणि एक्सपिरियन्ससाठी पॉईंट आहे टेल मी वाय डू सेलिब्रेट युअर बर्थडे, यावरती विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला स्वतःचा एक्सपिरियन्स लिहायचा आहे। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, प्रॅक्टिस टीचर मोटिवेट्स लर्नर प्रॅक्टिस ऑन गिवन ॲक्टिव्हिटी टास्क। आता यावरती तुम्हाला टीचर शिक्षक हे मोटिवेट करणार, स्टुडंट लिसन टीचर इन्स्ट्रक्शन्स अँड ट्राय टू ॲन्सर टू द आस्क क्वेश्चन्स। आता बघा विद्यार्थी मित्रांनो, एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटी व्हाय राईट A7 टॉपिक माय एक्सपिरियन्स इन बोरिंग टाईम ऑफ COVID-19 स्टुडंट पेन डाऊन क्वेश्चन इन दिअर नोटबुक। आता बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला काय सांगितलेलं आहे की कोरोना काळातील तुमचा भक्कास गेलेला टाईम याबद्दल तुम्हाला यावरती तुमचे मत स्वमत यावरती निबंध लिहायचं आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे ॲक्टिव्हिटी नंबर 7 समाप्त झाली आहे। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये लवकरात लवकर ॲक्टिव्हिटी नंबर 8 सोबत। तर लवकरच भेटूया तोपर्यंत। आणि विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला काही क्वेश्चन असेल तर तुम्ही आम्हाला इंस्टाग्रामवरती फॉलो करू शकता किंवा आम्हाला टेलिग्रामवरती तुम्ही मेसेजही करू शकता। टेलिग्रामचा आमचा ग्रुप जॉईन करा, त्यावरती तुम्हाला लवकरात लवकर अपडेट मिळतच राहतील। आमचा व्हिडिओ आलेला तिकडे लवकरात लवकर तुम्हाला टायमिंग्स हे मिळतच असतात। तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये ॲक्टिव्हिटी नंबर 8।